नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यफूल वगैरे लागवड कशी करायची त्याविषयी थोडीशी माहिती या ठिकाणी घेणार आहोत। तर मित्रांनो, कमी पाण्याचं पीक जर म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला सूर्यफूल हे त्या ठिकाणी दिसतं किंवा हरभरा पीक वगैरे हे त्या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करतो। पण कमी पाणी किंवा ज्या ठिकाणी क्षेत्र जास्त असलं तर त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना पाणी भरण्यासाठी वेळ नसतो किंवा कमी क्षेत्र ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण कमी असतं तर त्या ठिकाणी कोणतं पीक आपण या ठिकाणी घेऊ शकतो। तर अशी हे दोन पिकं आपल्याला या ठिकाणी आहे, सूर्यफूल व हरभरा। तर हे अशी दोन पिकं आपण त्या ठिकाणी घेतो आहे, पर याची लागवड बऱ्याचशा अंशी शेतकऱ्याला माहिती नसतं। आता बरेच वर्षापासून सूर्यफूल लागवड ही कुठलाही शेतकरी त्या ठिकाणी करत नाही, मग अशा वेळेस काय होऊन जातं तर त्या ठिकाणची लागवड आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही की ती लागवड कशी करायची। तर आपण ह्यावेळेस आज सूर्यफूल लागवड आपल्या शेतामध्ये स्वतः करत आहोत, तर त्या ठिकाणी आपण तिथं एक बघणार आहोत ती कशी लागवड करत्या व तिचे पुढील व्हिडिओ मी तुम्हाला वारंवार टाकतच राहील ते किती दिवसात येतं व त्यासाठी कोणकोणती खतं त्या ठिकाणी आपण वापरू शकतो, त्याला पाणी वगैरे किती लागतं। तर अशी मी व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला वेळेवर सांगतच राहील। तर चला तर मग बघूया आपण सूर्यफूल लागवड या ठिकाणी कशी करायची। तर पर त्या अगोदर मित्रांनो, चॅनलला जर नवीन असेल तर शेती व पशुमित्र या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडेल व्हिडिओला लाईक करा, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घंटीचं बटन दाबायला विसरू नका। चला तर अगोदर आपण बघूया यासाठी सरी वगैरे कशी काढायची। तर मित्रांनो, हे आपलं कपाशीचं शेत आहे, तर यामध्ये आपण सूर्यफूल लागवड करत आहोत। तर यामध्ये सरी कशी काढायची तर ह्या ठिकाणी मी दाखवतो। ह्या दोन्हीचं अंतर, आता दोन्ही कपाशीमधील जे अंतर जर बघितलं तर हे 4.5 फुटाचं त्या ठिकाणी अंतर आहे। मग 4.5 फुटाचं जे अंतर असल्यामुळे आपण यामध्ये काय केलेलं आहे, या अशा पद्धतीनं हे बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण दोन सऱ्या वगैरे काढून घेतलेल्या आहे पूर्ण याच्यामध्ये, हे तुम्ही बघू शकता। सरी वगैरे काढलेली आहे अशा पद्धतीने सरी काढायची। पण सरी कशाने काढायची अशी, तर अशी जी काकरं तुम्हाला वगैरे पाडायची असेल तर तुम्ही बैलजोडीच्या साह्याने त्या ठिकाणी पाडू शकता, किंवा तुम्हाला त्या ठिकाणी एखादं यंत्र वगैरे जर असेल, जसं की पॉवर व्हिडर वगैरे, आमच्याकडे पॉवर व्हिडर असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी पॉवर व्हिडरच्या साह्याने ह्या ठिकाणी सरी वगैरे काढतो आहे। हे बघा, हे 7 HP पॉवर व्हिडर आहे। जे शेतकरी छोटे शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी हे 7 HP पॉवर व्हिडर खूप फायद्याचं आहे, कारण की कमी वेळेमध्ये जास्त काम करणारं हे त्या ठिकाणचं पॉवर व्हिडर आहे। तर याच्याने आम्ही सरी कशी वगैरे काढतो आहे तर ते बघू शकतो, ते दाखवतो मी तुम्हाला। तर मित्रांनो, हे आपलं पॉवर व्हिडर आहे, याला समोर हा रोटेवेटर जोडलेला आहे। हा काय करतो, अगोदर त्याला पुढं खवळ करण्याचं काम करतो, उकरून घेण्याचं, व नंतर आम्ही याला एक कोळपं जोडलेलं आहे जे आपण बैलगाडीच्या साह्याने वापरत असतो। तर हे तुम्ही हे बघा, हे असं कोळपं त्या ठिकाणी त्याला तयार केलेलं आहे। तर याच्या साह्याने जी सरी वगैरे काढणं चालू आहे तर ती ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल, अशा पद्धतीनं सरी वगैरे तुम्ही काढून घ्यायची आहे। व त्या ठिकाणी त्याची लागवड कशी करायची तर मी ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। आई व आमच्या मोठ्या बहिणी त्या ठिकाणी लागवड करत आहेत। तर चला तर मग तुम्हाला तेही दाखवतो। हे बघा, ह्या ठिकाणी लागवड चालू आहे। तर ते लागवड कशी करताय तर त्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो। हे बघा, टोचून लागवड करावी लागते याची, हित किंवा एक हित किंवा 1 फुटाच्या अशा अंतराने दोन्ही साईड जे आपण सरी काढलेली आहे तर त्या सरीच्या हिशोबानं ते बघा, आई या ठिकाणी लागवड करून दाखवते आपल्याला।
हात दाखव सूर्यफूल, हे बघा सूर्यफूल लागवड करते आहे. असं सूर्यफूल ह्या ठिकाणी टोचून लावल्या जात आहे. अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी सूर्यफूल लागवड करू शकता. हे बघा तर मित्रांनो, तुम्ही आई या ठिकाणी सूर्यफूल लागवड करताना त्या ठिकाणी बघितलं आईनं कशा प्रकारे त्या ठिकाणी लागवड करताय. जशी बेडमध्ये आपण मक्का वगैरे लागवड करतो त्याच पद्धतीनं आपलं हे सूर्यफूल आपण या ठिकाणी लागवड करायची पद्धत सेमच आहे. त्यामध्ये कुठलाही फरक नाही. फक्त ज्यावेळेस मक्का टाकतो आपण, मक्का काही काही ठिकाणी वाकून टाकल्या जाते, टोचून लावल्या जाते, तर ती पद्धत त्या ठिकाणी वापरायची. जी टोचून पद्धत जी ती वापरायची. फक्त बऱ्याच ठिकाणी काय होतं, मक्का जी लागवड करायला जाते तर ती उभं असताना सरीमध्ये दाणा वगैरे टाकायचा आणि त्यामध्ये टाकत चालायचं. याच्यामध्ये दुसरी जी पद्धत आहे मित्रांनो, तर आपण जी सरी पद्धतमध्ये मक्का लागवड करतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही मक्का आपलं सूर्यफूल सूर्यफूल या ठिकाणी लागवड करू शकता. ह्या दोन्ही पद्धतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. कारण की याच्यामध्ये तुम्हाला जर पाणी वगैरे जर कमी जादा करायचं काम पडलं किंवा एक किंवा दोन तीन पाण्यामध्ये सूर्यफूल तुमचं त्या ठिकाणी निघून जातं. तर अशा पद्धतीने जर लागवड केली तर तुमचं सूर्यफूल त्या ठिकाणी 100% त्या ठिकाणी सक्सेस होणार आहे.